जालन्यातील वडीगोद्री इथं उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाके यांची प्रकृती आता खालावलेली आहे. त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय. आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे. खासदार संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड हे उपोषणकर्त्यांशी चर्चा करतील. त्यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी या नेत्यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे. तर आपण पाहतोय की आज लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी म्हणून लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केलेलं आहे. हाके साहेबांचा बीपी वाढलेला आहे, 165/80 आहे आणि पल्स रेट पण 80 जवळपास आहे. आणि त्यांनी सांगितलं की यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून तपासणी आणि उपचार करणं गरजेचं आहे. आमचं आरोग्य पथक कार्यरत आहे, आम्ही त्यांना वारंवार विनंती करतो की बाबा उपचार घ्या, हे करा, पण ते उपचारास नकार देत आहेत. दरम्यान जालन्यातील या उपोषण स्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी जालन्यातील आंतरवलीच्या वेशीवर वडीगोद्री येथे ओबीसींचं आमरण उपोषण सुरू आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण सुरू आहे. तर आज आमरण उपोषणाचा पाचवा दिवस त्यांचा आहे. खरं तर कालच त्यांनी पाण्याचा त्याग केला, त्यामुळे कुठेतरी त्यांची प्रकृती जी आहे ती खालवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान आज सरकारचं एक शिष्टमंडळ जे आहे ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळामध्ये नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, त्याचबरोबर जालन्याचे पालकमंत्री जे आहे अतुल सावे यांचा समावेश असणार आहे. जवळपास 9 ते 9:30 वाजेला हे शिष्टमंडळ जे आहे ते यांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळं यांची जी मागणी आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये किंवा लागणार नाही अशी हमी आम्हाला सरकारनं लेखी द्यावं, राज्यपाल किंवा मुख्यमंत्र्यांनी जी आहे ती आम्हाला अशी हमी द्यावी अशी मागणी जी आहे ती उपोषणकर्त्यांची आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना.